स्वागत आहे तुमचं यश आराध्य युट्यूब चॅनलमध्ये आज थोडंसे युनिक विषयावर आपल्याला बोलायचं तुम्ही सध्या नवीन ऐकायला तुमच्या कानावर पण आलं असेल की या कॉलेजची नवीन युनिव्हर्सिटी आहे पी सी युनिव्हर्सिटी आहे जे एस युनिव्हर्सिटी आहे या कॉलेजची नवीन युनिव्हर्सिटी उघडली आणि तिथे ऍडमिशन आता सगळ्यांना मिळत आहे तर याच टॉपिकवर थोडंसं आपल्याला आज एक्सप्लोर करायचं की काय याचे पुढे जाऊन फायदे असणार आहेत याचे काय पुढे जाऊन आपल्याला नुकसान होणार आहे आणि मोठ्या एक थोडा लॉंग टर्मचा जेव्हा आपण विचार करतोय तेव्हा ओवरऑल एज्युकेशन सिस्टम मध्ये याच्याने काय प्रॉब्लेम्स क्रिएट होणार आहेत ते आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचे पण व्हिडिओ सुरू करण्याआधी मी नक्की सांगेन की हे माझं एक पर्सनल ओपिनियन आहे मी हे नाही म्हणू शकत रोजचे जे व्हिडिओज असतात ते माझे डिसिजन्स असतात किंवा फॅक्ट्स असतात मी तुम्हाला ते सांगत असतो ते शोर्ट शॉर्ट असतात आज एक पर्सनल ओपिनियन म्हणेन किंवा आपण एक जनरल डिस्कशन व्हिडिओ बनवूया कारण आता पुढे दहा वर्षांना काय होणारे नाही मी आज प्रेट करू शकतो ना तुम्ही करू शकता बट येणाऱ्या सिच्युएशन काय असणार आहेत याच्यावर नक्की आपण चर्चा केली पाहिजे जेणेकरून तुमचं ऍडमिशन घेताना चुकणार नाहीये जे पालक ना जे, जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन आहेत आणि किंवा अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नाहीये चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असंच लेजिट कंटेंट मिनिंगफुल कंटेंट इंजिनिअरिंग ऍडमिशन रिलेटेड तुम्हाला या चॅनलवर रोज सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटाला मिळत राहणार आहे थोडस बोलूया आपण हे प्रायव्हेट युनिव्हर्सिटी प्रकार काय आहे ओके तुम्ही आतापर्यंत काय ऐकलं होतं रे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी मुंबई युनिव्हर्सिटी किंवा मग आपण काय जळगाव युनिव्हर्सिटी अशा वेगवेगळ्या एका रिजन्ससाठी वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज होतात आता एक नवीन ट्रेंड आपल्याला काय बघायला भेटतं माहिती का एका कॉलेजेसनी स्वतःच्या स्वतःच युनिव्हर्सिटीज क्रिएट केल्यात ओके आधी ही जी कॉलेजेस होती ही युनिव्हर्सिटीज अंडर यायची पण आता यांनी काय केलं माहिती आहे का स्वतःचं एक, एक नवीन कॉलेज उभं केलंय आणि त्याला त्यांनी युनिव्हर्सिटी म्हणायला चालू केलं आणि त्याच्या अंडर यांची दुसरी कॉलेजेस येत आहेत ओके कारण डी वाय पाटीलचे सात आठ कॉलेजेस आहेत ओके मग हे काय यांचं डोक्यात फ्युचर प्लॅन असा की सगळे डी वाय पाटीलचे इन्स्टिट्यूट एका युनिव्हर्सिटी अंडर आले पाहिजे एम आय टी त्यांची स्वतःची युनिव्हर्सिटी आहे वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर अशा युनिव्हर्सिटीज हे बनवायला लागली आहेत ठीक आहे मग ठीक आहे याचे फायदे काय थोडंसं पहिले सुरुवातीला विचार केला ना तर काय होतं एज्युकेशन सिस्टमचा जो सिलेबस असतो हा अपडेट करणं खूप डिफिकल्ट असतं याआधी मी थोडीशी रिसर्च पण करत होतो कोणाला युनिव्हर्सिटीचा दर्जा दिला जातो किंवा स्टेटस कोणाला दिलं जातं पहिले तर बघा याच्या जर स्टेप्स आपण थोड्याशा बघितल्या तर सगळ्यात पहिली स्टेप असते तुमचं ऑटॉनॉमस होणं नॉर्मल प्रायव्हेट कॉलेज ठीक आहे त्याच्यानंतर त्याला ऑटॉनॉमी भेटणं म्हणजे जरा त्यांना अधिकार मिळणं की स्वतःच्या एक्झाम स्वतः कंडक्ट करणं स्वतःच्या गोष्टी स्वतःच स्वतः एक त्यांचं एक सिस्टीम क्रिएट होणार आपण एक ऑटोनॉमस वर्ष नॉन वर ऑलरेडी व्हिडिओ आणि त्याच्यावरचा जो दर्जा दिला जातो तो म्हणजे डीम्ड युनिव्हर्सिटी ओके म्हणजे काय स्वतःचीच युनिव्हर्सिटी म्हणजे सगळेच डिसिजन सगळेच अधिकार जरी एखादं कॉलेज ऑटॉनॉमस असलं शेवटी त्याला जे अफिलेशन असतं ते एका युनिव्हर्सिटीच असतं फॉर एक्झाम्पल व्ही आय टी ऑटॉनॉमस आहे पण त्याचं जे ॲफिलेशन आहे ते नक्कीच पुणाला आहे पुणे युनिव्हर्सिटीला आहे तेव्हा फायनल डिग्री पुणे युनिव्हर्सिटी देते मग त्यांच्यावर एक पुणे युनिव्हर्सिटीची पाळक असते की काय करतायत काय नाही सगळ्या गोष्टी पुणे युनिव्हर्सिटी त्यांच्याकडं बघत असते पण आता काय केलं जातं या कॉलेजेसला एका युनिव्हर्सिटी अंडर दिलं जातं ती पण स्वतःचीच असते म्हणजे जे एस पी एम एक्झाम्पल घेतलं त्यांची स्वतःची युनिव्हर्सिटी आणि त्यांचे स्वतःचे कॉलेजेस आहेत म्हणजे जे एस पी एम जे ठरवणार जे एस पी एम ची लोकं जे ठरवणार तेच त्यांच्या कॉलेजेसमध्ये रूल्स असणार आणि तेच त्यांच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन वगैरे सगळ्या प्रोसेस तशाच असणार मग याचा ठीक आहे भविष्यकालीन फायदा थोडासा बघायला गेला तर काय होतं दुसऱ्याही देशांमध्ये आपण बघतो बऱ्याच ठिकाणी सगळीकडे वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज असतात त्याचा थोडासा फायदा काय होतो माहिती का की सिलेबस इझिली अपडेट होतात रिसर्च करायला सोपी पडते कारण काय होतं की समजा एखादा मुलगा रिसर्च करतोय तो, तो, तो एखाद्या आता नॉर्मली समजा एखादा मुलगा पी आय मध्ये होता आता ती आता ऑटोनॉमस झालाय पण आधी नव्हतं एक चांगला इन्स्टिट्यूटचा मुलगा आहे तो खूप हुशार आहे ठीक आहे पण त्याचा अभ्यासात थोडासा कल कमी आहे पण तो काहीतरी रिसर्च चांगली करू शकतो स्वतःची कंपनी चालू करतोय थोडंसं दुसऱ्या गोष्टींकडे त्याचं लक्ष आहे जे की त्याच्या भविष्यासाठी चांगलं आहे मग काय करू शकतो आधी त्याला प्रॉब्लेम घ्यायचा युनिव्हर्सिटीचा अभ्यास करावा लागायचा हे पण करावं लागायचं मॅनेज व्हायचं नाही आता काय होऊ शकतं या युनिव्हर्सिटीज त्याला थोडीशी सवलत देऊ शकतं की चला ज्यांनी प्रॅक्टिकल केलंय ज्यांनी काहीतरी वेगळं केलंय त्यांना थोडंसं आपण विषयांमध्ये चाळीस मार्काची पासून तीस लाख असं काही सोडत थोडंसं त्यांनाही थोडेसे रूल्स असणार आहेत बट थोडसं हे रिलॅक्सेशन त्या मुलांना देऊ शकतात कारण शेवटी सगळे ज्या सगळे अधिकार एक्झाम घेण्यापासून ते रिझल्ट लावण्यापर्यंत कधी लावायचा काय करायचं हे सगळे अधिकार एक नॉर्मल गाईडलाईन्स असतात पण ओव्हरऑल तुम्हाला जे अधिकार दिले गेले ते यांना दिले गेलेत मग सिलेबस थोडासा इझिली अपडेट होऊ शकतो मुलांसाठी थोडंसं कन्व्हिनियंट असू शकतो म्हणून या, या रिझल्ट टाइमवर येऊ शकतात आणि या सगळ्याचे थोडेसे कॉन्स सुद्धा आहेत ठीक आहे फायदे काय आहेत हे थोडस मला पण जास्त समजलं नाही याचे काय एवढे फायदे होणार आहेत भविष्यामध्ये पण थोडंसं नुकसान काय मला बघायचं होतं ठीक आहे मी बरेच माहिती काढली की याच्याने नुकसान काय होणार आहे एक गोष्ट एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो रामदेव बाबा हे नागपूरचं सगळ्यात चांगलं असणारं कॉलेज होतं ठीक आहे तिथे नाईन्टी एट नाईन्टी नाईन असा कट ऑफ असायचा आणि मेरिटोरियस स्टुडंट्स तिथे असायची हलाकी ते एक मायनॉरिटी कॉलेज होतं मायनॉरिटी कॉलेजेसमुळे तिथे मायनॉरिटीचा कट ऑफ कमी असायचा पण तरी सुद्धा तो सुद्धा चांगलाच असायचा म्हणजे नाईन्टी एंड अबाव एटी एट अँड अबाव टेक ब्रांचेसचा असायचाच आणि सी कट ऑफ नॉर्मल म्हणजे तिथे मुलं जी असायची ती नाईन्टी एट नाईन्टी नाईनची असायची ओके आता ते काय झालंय ते स्वतःची त्यांनी युनिव्हर्सिटी डिक्लेअर केली या वर्षीपासून आता त्यांनी स्वतःची युनिव्हर्सिटी डिक्लेअर केलेली आहे तर त्याच कॉलेजमध्ये असं व्हायचं की जर एखाद्याला सीएस हवायचं नाईन्टी एटला मिळायचं तेच मी दोन आज कालच त्यांनी बऱ्याचशा जणांना ऑफर लेटर्स दिले तर मी बघितले एटी पर्सेंटच्या मुलांना सुद्धा त्यांनी सीएस देऊन टाकले ठीक आहे किंवा काही काही बऱ्याचशा कमी पर्सेंटेजच्या मुलांना त्यांनी दिलंय मग ते कशाच्या बेसिसवर दिले आहे ते म्हणतात आमची एक्झाम घेतली आता ते काय केलं त्यांनी हा त्यांचा चॉईस आहे बट मेरिटच्या जागा ना जे मुलांना खूप चांगले पर्सेंटेज ते होते आणि त्यांचं ड्रीम होतं की रामदेव बाबाला जायचं चांगलं कॉलेज आहे तर त्यांची ती जी एक चांगली जागा होती ती गेली त्याचं कारण लक्षात घ्या ना त्यांना ती स्कॉलरशिप मिळणार आहे त्या कॉलेजची सुद्धा अडीच लाख तीन लाख ते अशीच ठेवणार आहेत ती फीसही कमी ठेवणार नाहीत आणि प्लस जे क्राऊड होता आधी काय होतं की त्या एका वर्गामध्ये पन्नास साठ टक्के मुलं नाईन्टी एट रन अबो होती आता काय होणार आहे ते प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे त्यांची मर्जी आहे त्यांना कोणाला ऍडमिशन द्यायचं आहे काय करायचं आहे सगळे चॉईस त्यांची ते जरी दाखवत असले की आम्ही मेरिट न करू पण त्यांना कोणी एक दीड लाख लोक दोन लाख जास्त दिले की संपला विषय मग ते किती पर्सेंट आहे काय याचा काही विषय राहणार नाहीये कारण ते कॅपराउन थ्रू येणारच नाहीये ओके मग कॅपरान थ्रू येत नाही म्हणजे त्यांची चॉईस आहे ते त्यांना कोणाला घ्यायचं आहे कोणाला नाही घ्यायचं हे त्यांचं मॅनेजमेंट ठरवणार दाखवायला दाखवणार मेरिट वगैरे म्हणजे वरच्या साईडला पण शेवटी खाली काय होणार आहे ते आपल्याला माहिती आहे पण याच्याने काय होणार या, या कॉलेजेसची जी मूळ एक काय म्हणता येईल आपल्याला बेसिक यांचा जे एक स्ट्रक्चर होता तो आधी सरकार राहणार नाहीये प्लस जी हुशार मुलं होती जे विचार करतात की मी अभ्यास करेन त्याच्यामुळे मला थोड्याशा स्कॉलरशिप्स मिळतील कमी पैशामध्ये मा माझं शिक्षण मा होईल हे जी मुलांची स्वप्न आहे ती हळूहळू हळू करत कमी होत जाणार आहेत थोडंसं आपण बघूया की कोणत्या कोणत्या कॉलेजेसने नवीन युनिव्हर्सिटीज या दोन तीन वर्षामध्ये चालू केल्या आहेत आणि यामध्ये ॲडमिशन घेतलं पाहिजे का नाही याच्यावर सुद्धा मी माझं ओपिनियन तुम्हाला सांगणार आहे के जे सोमय या दोन तीन वर्षामध्ये त्यांनी स्वतःची युनिवर्सिटी चालू केली व्ही आय टीने सुद्धा दोन तीन वर्ष झाले जे एस बी एमने सुद्धा स्वतःची आत्ताच दोन वर्ष आधी युनिव्हर्सिटी चालू केली पी सी सी लास्ट इयर चालू केले दिव्या पाटीलची मुंबईला ऑलरेडी युनिव्हर्सिटी होती आता त्यांनी अजिंक्य युनिव्हर्सिटी तिकडे चालू केली आहे आणि आज आता ते प्रयत्न करत आहेत की आकुर्डीमध्ये सुद्धा त्यांनी स्वतःची युनिव्हर्सिटी उभा केली आहे मॅनेजमेंट आणि तिथं अजून एक कॉलेज होतं डी वाय पट्टीचे अकुर्डीमध्ये दोन कॉलेज होते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट अँड रिसर्च सध्या मिळालेल्या माहितीनुसार मॅनेजमेंट अँड रिसर्च जे कॉलेज होतं ज्याच्यामध्ये पाचशे सहाशे चांगल्या कॅपराउन थ्रू जागा होत्या चांगलं कॉलेज होतं ते सुद्धा त्यांनी युनिव्हर्सिटी मध्ये मर्च केले म्हणजे त्या युनिव्हर्सिटीच्या काय जागा असतील ते असतीलच प्लस हे पाचशे सहाशे जागा सुद्धा आता ते कोण भरणार युनिव्हर्सिटी भरणार म्हणजे ते कॅपराउन थ्रू तर बाहेर गेल्या तिथे जर साडेतीन लाख फीस होती साडेतीन लाखच फीस तुम्हाला भरावी लागणार आणि मेरिटचा तर तिथे विषयच संपला ओके रामदेव बाबा मी जसं सांगितलं एम आय टी ऑलरेडी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी होती आणि आता ते एम आय टी आळंदीला सुद्धा काय करतायत हे बघण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे काय होतंय लक्षात घ्या हे हळूहळू बघा आता हे म्हणजे संजीवनी कोपरगाव एवढ्या लांब पर्यंत युनिव्हर्सिटीज उभ्या राहत आहेत रामदेव बाबा नागपूर आणि बऱ्याचशा ठिकाणी आपापल्या युनिव्हर्सिटीज हे कॉलेजेस काढण्याचा प्रयत्न करतायत त्याचं कारण दोन तीन बेसिक लक्षात घ्या त्याचं आपल्यावर नुकसान काय कॉलेजेसला काय फायदा होतोय तो माझा पॉईंट नाहीये पण येणाऱ्या काळामध्ये नुकसान का काय होतं याचा थोडासा आपण विचार केला पाहिजे काय नुकसान होतंय सगळ्यात पहिले मला सांगा या युनिव्हर्सिटी पैकी एकही युनिव्हर्सिटी नाही की ज्याने चार वर्ष कंप्लीट केले ठीक आहे माझ्या माहितीस के जे सोमय एखाद्या वेळेस असेल पण बाकी अशी कोणतीच युनिव्हर्सिटी नाहीये की ज्यांनी चार वर्ष त्यांची कम्प्लीट केली आहे मग मला सांगा काय गॅरंटी आहे की यांच्याकडे आपल्याला प्लेसमेंट मिळणारच फक्त या नावावर आपण ऍडमिशन घ्यायचं का कशाच्या बेसिसवर आपल्याला प्लेसमेंट देण्याची गॅरंटी देतात आता आपण जर पी आय सी टी कॉलेज बघितलं व्ही आय टी कॉलेज बघितलं डी वाय पाटील पिंपरी अकुर्डी जे मेन कॅम्पस आहेत यांचे वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षाचे रेकॉर्ड आपल्याकडे अवेलेबल आहेत वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षाची फॅकल्टी यांच्याकडे आहे मग आज अचानक या ज्या नवीन युनिव्हर्सिटीज येत आहेत ठीक आहे यांच्याकडे फॅकल्टी असेल सगळं असेल पण याची गॅरंटी आहे का की आपल्याला प्लेसमेंट देणार आहे पहिला मुद्दा दुसरा मुद्दा म्हणजे PICT एक एक्झाम्पल मी कन्सिडर करतो किंवा वीआयी मी एक्झाम्पल कन्सिडर करतो डी वाय पाटील हे जरा चांगले चांगले इन्स्टिट्यूट्स होते इथे मेरिटवर मुलं यायची शंभर जागांमधल्या ऐंशी जागा मेरिटच्या असायच्या वीसच जागाच्या असायच्या तर थोड्याशा मॅनेजमेंटने असायच्या मग विचार करा म्हणजे म्हणू शकतो ना मी दहा पैकी आठ मुलं ही लायबल असायची की त्यांच्याकडे एखादी कंपनी आली तर त्यांना एक आठ पैकी पाच सालं तर एखादी कंपनी शंभर टक्के घेऊन जायची आता काय होणार आहे ज्याच्याकडे पैसे त्याला तर ऍडमिशन मिळणार आहे हे फिक्स आहे किती यांनी सांगितलं की आम्ही मेरिटवर देऊ मेरिटवर देऊ हे शेवटी पैसे समोर आल्यानंतर याचा काही उद्देश राहणार नाहीये आणि मेरिटची मुलं याच्यामध्ये जायचा विषय येणार नाहीये मेरिट्स त्यांना चांगलं आहे ती मुलं का जाणार आहेत या युनिव्हर्सिटीजमध्ये का ते स्वतःची लाईफ रिस्कवर ठेवतील की मला नाइंटी पर्सेंट आले आहेत मला नाइंटी फाईव्ह पर्सेंट आले तर मी युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेऊ का बरं कारण तिथं अजून एक सुद्धा बॅच पास नाही आहे मग त्यांचा प्लेसमेंट रेकॉर्डच नाही आहे तर आपण त्यांच्याकडे जाऊन ॲडमिशन घेणार का ठीक आहे काही कॉलेजमधील आमचं टायअप आहे हे आहे ते जोपर्यंत त्यांचे पाच सात वर्ष प्रू प्रूव्ह करणार नाही ते स्वतःला इंजिनिअरिंग आयुष्यात एकदाच करता येते हे शिक्षणाची गोष्ट आहे ते त्यांची स्वतःची मुलं मी कित्येक तुम्हाला या युनिव्हर्सिटीची फॅकल्टी दाखवतो की त्यांची मुलं सुद्धा त्यांची स्वतःच्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकत नाही कारण त्यांना पण माहिती अजून गॅरंटी नाहीये त्याच्यामुळे या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या गोष्टींचा थोडा विचार केला पाहिजे आपण पालकांनी मिळून विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे आपण भविष्य कुठं जात आहे काय चुकता याचा थोडासा आपण विचार केला पाहिजे आता अजून एक बेसिक गोष्ट मी तुम्हाला सांगतो एस सी कॅटेगरी असेल एस टी असेल ठीक आहे ईडब्ल्यू एस कॅटेगरी असेल ओबीसी मध्ये वीजे असेल एन टी असेल टी वन एन्टी टू एंटी थ्री ठीक आहे एसबीसी या मुलांना हंड्रेड पर्सेंट स्कॉलरशिप मिळत होती हे जी आपली लेकरं होती ही लेकरं कितीमध्ये शिकत होती पंधरा हजार पर वर्ष जास्तीत जास्त यांना फीस होती करेक्ट मध्ये यायचं त्याचा त्यांना कट ऑफही कमी होता त्यांना फायदा व्हायचा जी लोक मागास आहेत ज्यांना त्यांना शिक्षण अजून त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचायचं कमी फीसमध्ये सरकार फीस भरायची स्कॉलरशिप मिळायच्या त्याच्यामुळे फायदा काय व्हायचा की लवकरात लवकर या मुलांना एज्युकेशन मिळायचं ही मुलं शिकायची चांगल्या चांगल्या कॉलेजेसमध्ये येऊ आणि नक्कीच हे पण पिढी आपली पुढे जायची हा एक याच्यातला सगळ्यात मेन गोष्ट होती कारण मेरिटवर होतं शेवटी त्या ज्या ऐंशी जागा आहेत त्या ऐंशीच्या ऐंशी मुलांना स्कॉलरशिप मिळायची ज्यांचं आठ लाखाच्या खाली उत्पन्न आहे त्यांना किमान पन्नास टक्के तर स्कॉलरशिप मिळायची ऍव्हरेजली इंजिनिअरिंगचा खर्च साठ सत्तर हजार रुपये पर इयर होता आता मला सांगा याच्यातलं कोणतं कॉलेज आहे की जे म्हणतात के आहे सोमय साडेपाच लाख रुपये फीस आहे को कोथ्रूड साडेपाच लाख रुपये फीस आहे रामदेव बाबा अडीच लाख सी एस साठी त्यांचे काय रेट अजून बाहेर आलेले नाहीयेत पी सी सी युनिव्हर्सिटी प्रत्येक कॉलेजने दोन अडीच लाख फीस ठेवली आहे येणाऱ्या काळामध्ये जसा के जे सोमयाची सुरुवातीला अडीच तीनच होती आता त्यांनी यावर्षी पाच केली जसे हळूहळू करून हे वाढवणारच आहेत ठीक आहे मग याच्याने होणार काय की जे एज्युकेटेड मुलं आहेत ज्यांनी एकतर काय की ज्यांना पर्यंत अजून एज्युकेशन पोहोचलं नाही रिझर्वेशनच्या माध्यमातूनच स्कॉलरशिपच्या माध्यमातून असेल ती मुलं मेन स्ट्रीम मध्ये येत होती ते थोडस कमी होणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी मेरिट घेतलंय नाइन्टी एट नाईन्टी नाईन मेरिट घेऊन तुम्हाला टेन पर्सेंट मुलाच्या बाजूला बसावं लागणार आहे आता मला सांगा सीओईपी सुद्धा स्वतःची युनिव्हर्सिटी आहे दोन वर्ष आधी सीओपीला स्वतःला युनिव्हर्सिटीचा दर्जा दिला गेला ते कॅप्रॉन मधून बाहेर नाही पडलं ते कॅपराऊन मध्ये आहे अजून सुद्धा सीओपी मध्ये मेरिटनेच ऍडमिशन होतं ओके जसं पीआयसीटी उद्या चालू नाही एक एक्झाम्पल विचार करा पीआयसीटी मी स्वतःची युनिव्हर्सिटी डिक्लेअर केली पुन्हा तेच होणार पीआयसीटी मध्ये कोणतेही मुलं जाणार ओके हेच के जे सोमय्या होतं जिथे नाईन्टी नाईन पॉईंट फायव्ह खाली मुलगा जाणं अशक्य होतं जाऊच शकत नव्हतं कारण मेरिटच इतकं जायचं के जे समयाचं आज मी बघतो एटी एट सेव्हन्टी फाय कोणतेही मुलं त्याच्यामध्ये पैसे भरून ऍडमिशन घेत आहेत लॉंग टर्म मध्ये या कॉलेजेसवर यांचा इम्पॅक्ट होणारच आहे पण आपण आपला वाईजली डिसिजन घेतला पाहिजे सोशल काय नुकसान होतं मी तुम्हाला सांगितलं पण तुमच्यासाठी सांगतो तुम्ही सगळे माझे लहान बहीण भावासारखे आहात या कॉलेजेस ही नवीन आहेत ओके अजून यांच्याकडे प्लेसमेंटचा रेकॉर्ड नाहीये डीवाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वरून आपण डी वाय पाटील युनिव्हर्सिटीचा अंदाज मारण हे चुकीचं आहे कारण त्यांचं टीपीओ सेल वेगळं असणार त्यांच्या सगळ्या गोष्टी वेगळ्या असणार ठीक आहे त्यांचे कॉन्टॅक्ट असतील पण ते कॉन्टॅक्ट त्या था, कंपनीज त्यांना थोडं प्रेफरन्स देतील नाही देतील हे आजच्या घडीला सांगणं थोडंसं सा कठीण आहे त्याच्यामुळे जोपर्यंत जो आपण आपल्यावर एक्सपेरिमेंट का करून घ्यायचा तुम्ही तुमच्यावर काय एक्सपेरिमेंट करून घेणार माझे तुम्ही बहीण भावासारख्या तुमच्यावर एक्सपेरिमेंट का होऊ द्यायचा तुम्ही त्यांना काय करायचं युनिव्हर्सिटीज क्रिएट करायच्यात काय असेल ते असेल पण आपल्यावर एक्सपेरिमेंट का बरं जे काय होईल ते दोन चार बॅच जातील मग त्याच्यानंतर आपल्याला कळेल एखादी याच्यातली चांगली युनिव्हर्सिटी निघेल एम आय टी कोत्रूड थोडंसं चांगलं कॉलेज आहे ठीक आहे एखादी के जे सोमय्या आज सुद्धा चांगलं परफॉर्म करत आहे आता येणारी बॅच त्यांची फर्स्ट बॅच असेल प्लेसमेंटवाली मग जेव्हा ते लक्षात येईल की हा प्लेसमेंट यांच्या चांगल्या होतं तेव्हा आपण हा गोष्टींचा विचार करू शकतो आय होप माझं काय ओपिनियन आहे सांगण्याचा काय उद्देश आहे काय या युनिव्हर्सिटीजमुळं आपल्या येणाऱ्या भविष्यामध्ये काय नुकसान होणार आहे हे मी तुम्हाला सांगितलं या वर्षी एवढ्या युनिव्हर्सिटीज ओपन झाल्यात या वर्षी कित्येक कॉलेजेसला ऑटोनॉमस स्टेटस मिळाले झील सारख्या कॉलेजला सुद्धा यावेळेस ऑटोनॉमस स्टेटस मिळालेला आहे बरेचसे कॉलेजेस आहेत ज्यांना ऑटोनॉमस स्टेटस मिळाले भविष्यामध्ये यांच्या युनिव्हर्सिटीज होणार आहेत आणि यांचं जे एक वे दिसतोय यांचा जे जाण्याचा कल दिसतोय तो आपल्याला थोडासा घातक ठरणार आहे भविष्यामध्ये थोडासा त्रासदायक ठरणार आहे हा तर नक्कीच आहे आणि प्लस तुम्ही या कॉलेजेसमध्ये युनिव्हर्सिटीजमध्ये ऍडमिशन घेताना थोडासा विचार करून घेतला पाहिजे हे नक्कीच मला माहिती आहे हा व्हिडिओ नंतर हे कॉलेजेस थोडीशी माझी दुश्मनी घेणार आहेत मला त्याची आयडिया आहे बट शेवटी काय असतं की तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवणं गरजेचं आहे जे शेवटी पुन्हा जे शे असेल ते असणारच आहे ठीक आहे आय होप हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुमचं याच्यावर काय ओपिनियन आहे ठीक आहे मी सांगितलं आहे माझं पर्सनल ओपिनियन आहे ठीक आहे पर्सनल ओपिनियन मी बी निगेटिव्ह असू शकतो पॉझिटिव्ह असू शकतं काही पॉझिटिव्ह पॉईंट्स मी मिस केले असतील किंवा मी काही निगेटिव्ह पॉईंट्स मिस केले असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा व्हॉट्सअपवर कळवा जर खरंच काहीतरी मी मिस केलं असेल तर नक्की ऍक्सेप्टेड आहे कारण शेवटी माझ्या समोर हेच डेटा येतोय की मुलांना नुकसान होणार आहे हे मात्र थोडंसं याच्यातून मला नक्कीच बघायला भेट तुमचं काय ओपिनियन आहे नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका अशा मिनिंगफुल साठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून असे कोणते व्हिडिओज तुम्हाला हवेत ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये